जनजागृतीच्या माध्यमातल्या संवर्धन करपाच्या विजनाचो एक भाग म्हणून गोवा बर्ड कन्झर्वेशन नेटवर्क फाटल्या 7 वर्सांसावन दर महिन्याच्या पहिल्या बर्ड वॉकाचे आयोजन करत आसात. एप्रिलाच्या 3 तारखेक जाल्ल्या बर्ड वॉकात GBCNच्या वांगड्यासयत इस्कॉलांतली भुरग्यांनी आणि पक्षी निरीक्षकांनी वांटो घेतलो. एप्रिलातलो बर्ड वॉक हो 75वो बर्ड वॉक आशिल्लो. जनजागृतीच्या माध्यमातल्या संवर्धन करपाच्या विजनाचो एक भाग म्हण गोवा बर्ड कन्झर्वेशन नेटवर्क फाटल्या 7 वर्सांसावन दर महिन्याच्या पहिल्या आयतारा बर्ड वॉकचे आयोजन करतात. कोविड महामारी येमेरेन हो बर्ड वॉक सगळ्यां खातीर उक्तो आशिल्लो. गर्देचेर निर्बंध आयल्ल्या कारणान गोवा बर्ड कन्झर्वेशन नेटवर्कान फाटले कांय बर्ड वॉक फकत नेटवर्कच्या नोंदणीकृत वांगड्यां खातीरूच उक्तो केल्लो. कोविड दुयेंसाचो भय आतां कमी जाल्ल्यान गोवा बर्ड कन्झर्वेशन नेटवर्कान हो बर्ड वॉक सगळ्यां खातीर उक्तो केलो. एप्रिलाच्या 3 तारखेक जाल्ल्या बर्ड वॉकांत GBCNच्या वांगड्यांसयत इस्कॉलांतल्या भुरग्यांनी आनी पक्षी निरीक्षकांनी वांटो घेतलो. आमची संस्था ही पक्षी संवर्धन क्षेत्रात पक्षी संवर्धन आणि त्याच्या अधिवासाच्या संवर्धनाच्या क्षेत्रात गेली 10 वर्षे कार्यरत आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही बर्ड वॉक्स आयोजित करत असतो. आज हा या ठिकाणी आम्ही 75वा बर्ड वॉक आयोजित केला होता आणि त्याला आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गोवा बर्ड कन्झर्वेशन नेटवर्कने आज जो बर्ड वॉक आयोजित केलेला त्याच्यात मी सहभाग घेतला आणि आम्हाला खूप मजा आली. इथे वेगवेगळे पक्षी बघायला मिळाले आणि इकडे एक्सपर्ट टीम असते जी नेहमीच आम्हाला पक्षी निरीक्षणामध्ये मदत करते आणि आम्हाला त्याच्याबद्दल भरपूर माहिती अशी देतात. तर आज आम्हाला मजा आली रॅकेटेल रोंगो बघायला, शिकरा बघायला आणि बाकीचेही जे गोव्यामध्ये विशिष्ट पक्षी आहेत तेही आज ह्या बर्ड वॉकमध्ये आम्हाला बघायला मिळाले. आता मेरेन गोव्यात आयोजित झालेल्या सगळ्या पक्षी महोत्सवात GBCN रान खात्यासहित वाटेकार झाल्यात. तसेच GBCN संस्था पक्षी निरीक्षण सत्रांचेही आयोजन करतात.